या व्हिडिओमध्ये आपण विशेषण आणि त्याचे प्रकार हे अभ्यासणार आहोत. पहा, विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात. पहा की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. मग पहा, आपण विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते, विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असं म्हणतात. उदाहरणार्थ पहा, इथे मोठी मुले गोंगाट करतात, यामध्ये नाम कुठलं आहे, मुले हे नाम आहे आणि मोठे हे विशेषण आहे. मग ही मुले हे विशेष्य झालं, कारण मुले हे नाम आहे, त्या नामाची माहिती सांगितलेली आहे, त्याला विशेष्य असं म्हणायचं. त्यामध्ये पहा, या विशेषणाचे तीन प्रकार आहेत, ते मध्ये गुण विशेषण, संख्या विशेषण आणि तिसरं जे आहे ते सार्वनामिक विशेषण. यामध्ये आपण पहिला प्रकार पाहणार आहोत, गुण विशेषण. मग गुण विशेषणामध्ये पहा, मोठी मुले गोंगाट करतात, त्यानंतर मामाने आंबट बोरे आणली, तो पिकलेला आंबा आहे. मग यामध्ये पहा, मोठी आंबट पिकलेला हे जे शब्द आहेत ते त्या नामाचा गुण सांगतात. मुले कसे आहेत त्याचा गुण, मोठा छोटा, त्यानंतर बोरे आंबट गोड, आंबा पिकलेला कच्चा, म्हणजेच या नामाचा गुण सांगितलेला आहे या वाक्यामध्ये, म्हणून त्याला गुण विशेषण असं म्हणतात. पुढचा जो आहे तो म्हणजेच संख्या विशेषण. मग यामध्ये पहा, संख्या विशेषण म्हणजेच ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते, नामाची संख्या म्हणजे संख्या विशेषण हे नावातच आहे, पहा संख्या, ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्याला संख्या विशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ पहा, मला पाच भाषा येतात, भाषा हे नाम झालं, परंतु किती येतात त्यामध्ये पाच, म्हणजेच पाच हा ही संख्या आहे, त्यानंतर ती आठवी इयत्ता आहे, मग आठवी हे काय झालं, संख्या झाली. त्यानंतर तो पहिला वर्ग आहे, पहिला हे संख्या झालं. चौपट फळे आहेत, मग फळे कसे आहेत, चौपट, चौपट म्हणजे हे सुद्धा काय झालं, संख्या विशेषण झालं. मग या संख्या विशेषणामध्ये आपण वेगवेगळे प्रकार, पोट प्रकारही त्यामध्ये आहेत. त्यातील पहिला एक पहिला प्रकार आहे तो म्हणजेच गणनावाचक संख्या विशेषण. मग गणनावाचक म्हणजे काय, पहा आपण असं म्हणत असतो की एक दोन गणना करतो, पाच दहा पंधरा शंभर, त्यानंतर पाव अर्धा पाऊण, त्यानंतर दोन उभयता चारी, तुम्ही चारी जणांनी या, पाचही जण आले होते, असं आपण जेव्हा त्यांची गणना करतो, त्या नामांची गणना केली जाते त्याला गणनावाचक संख्या विशेषण असं म्हणतात. तर दुसरा आहे क्रमवाचक विशेषण. पहा, पहिला वर्ग, चौथा वर्ग, आठवी इयत्ता, साठावे वर्ष, शतक, हे काय झालं, आपण त्याचा क्रम लावलेला आहे, पहिला दुसरा तिसरा, याला आपण किंवा प्रथमा द्वितीया हे जे आहेत आपण क्रम जे लावतो संख्येमध्ये त्याला क्रमवाचक संख्या विशेषण अव्यय असं म्हणायचं आहे. तिसरा आहे आवृत्तीवाचक. आवृत्ती म्हणजे पहा परत परत येणारे, पहा चौपदरी, दुहेरी, तिहेरी, द्विगुणित, त्यानंतर शतगुणी, असं हे जे आवृत्ती परत परत येणारे जे शब्द आहेत त्याला आपण आवृत्तीवाचक
संख्या विशेषण असं म्हणतात. आणि चौथा जो आहे तो पृथक्त्ववाचक विशेषण. मग त्यामध्ये पहा, एक एक मुलगा, दहा दहांचा गट, त्यांतील एक एक किंवा दहा दहा, हे काय झालेले आहेत, वेगवेगळे आपण केलेले आहेत, त्याचं पृथक केलेलं आहे, त्याला वेगळं केलेलं आहे, गट केलेला आहे, त्याला पृथक्त्ववाचक संख्या विशेषण अव्यय असं म्हणतात. आणि पाचवा जो आहे तो अनिश्चित. मग अनिश्चितमध्ये पहा, सर्व रस्ते. सर्व रस्ते म्हणजेच किती, एक दोन, त्यामध्ये आपण गणनाही करू शकत नाही किंवा पृथक्तही करू शकत नाही. आपण सर्व, सर्व म्हणजेच किती त्यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर थोडी मुले. थोडी म्हणजे किती, तर पाच दहा, त्यामध्ये संख्या दिलेली नाही. काही पक्षी, इतर लोक, असे हे जे सर्व, थोडी, काही, इतर इत्यादी, हे काही विशेषणे आहेत, संख्या विशेषणे आहेत, त्याला अनिश्चित संख्या वाचक क्रिया विशेषण, अनिश्चित क्रिया विशेषण असं म्हणतात. पुढील प्रकार आहे तो सार्वनामिक विशेषण. यामध्ये पहा, सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा की आपण पाहतो, सर्वनाम मी आहे, तर मी हे प्रथम पुरुषवाचक आलं किंवा पुरुषवाचक आहे, परंतु त्यापासून आपण माझा, तू पासून तुझा, तो पासून तसा, तसला, तितका, तेवढा, तमका, जसा, तसा, कोणता, केवढा, हे जे शब्द वापरतो त्याला आपण सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ क्रियापद.